महाराष्ट्र चेंबर ऑफ हाउसिंग इंडस्ट्री आणि आशर बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील मॉडेला मिल कंपाउंड परिसरामध्ये रास रंग 2023 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी ठाणेकर नागरिकांनी प्रचंड मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचं चित्र बघायला मिळालं। ढोलकीच्या तालावर त्याचप्रमाणे या ठिकाणी बेधुंद संगीताच्या ठेक्यावर भाविक आणि गरबाप्रेमी मोठ्या संख्येने दांडिया आणि रासगरबा खेळतानाचं चित्र बघायला मिळालं। ठाणेकर नागरिकांनी या संपूर्ण उत्सवाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब असल्याचं MCA ठाणेचे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी दिली। यावेळेस विविध क्षेत्रातले मान्यवर देखील या कार्यक्रमाला आवर्जून हजर होते। सादर करीत आहोत एक झलक। संडे एवढा मोठ्या प्रमाणाने लोकांनी इथे गर्दी केलेली आहे। कधी तकरीबन 12,000 लोक आज इधर खेल रहे। और इस्माईल दरबार जो एक जाना माना बॉलीवूड का नाम दिव्य कुमार, वो एक अनदर बॉलीवूड सिंगर और हनीफ असलम की टीम के साथ जो लोगों मजा कर रहे हैं, मुझे आपको बताते हुए खुशी हो रही है, पूना से खास एक ग्रुप आया है 100 लोगों का बस लेके और वो खेलने के लिए उत्सुक है। तो ऐसे राष्ट्र 2023 एवरी ईयर एक नई ऊंचाई पे लेके जा रहे हैं हम। और ये बार भी लोगों का जो प्रेम मिला है, लोगों ने चांगला प्रतिसाद दिलेला, त्यासाठी धन्यवाद करतो ठाणेकरला। अरे मी तुम्हाला आवाहन करतो की 10 दिवस या, टुडे इज द फर्स्ट डे, 24 पर्यंत आपला प्रोग्राम आहे, तो तुम्ही नक्की त्याचा लाभ घ्या। MCA क्रेडाई आणि अशर ग्रुप यांच्या वतीने या ठिकाणी माननीय आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रासरंग 2023 हा आपण बघू शकता। नागरिकांचा देखील अगदी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। आज पहिला दिवस असून देखील गर्दीचे सर्व उच्चांक आज या ठिकाणी मोडले गेलेले आहेत आणि असाच उत्तरोत्तर हा नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला लाभतच असतो। सर्व नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देत असताना आवाहन करतो की तुम्ही कुटुंबासहित या अतिशय चांगल्या अशा ठिकाणी या ठिकाणी या नवरात्रीचे रंग लुटूया असं सगळ्यांना आवाहन करतो।